यहेजकेल अध्याय 28। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, सोरेच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, मी देव आहे। भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे, पण तू देव नव्हेस, मानव आहेस। आपले चित्त देवाच्या सारखे आहे असा तू आव आणितोस। पहा, दानियेलापेक्षा तू बुद्धिमान आहेस। कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझपासून छपविता येत नाही। तू आपल्या अकलेने व चातुर्याने धन संपादन केले व आपल्या भांडारात सोन्या रुपयाचा संचय केला। तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढविले। या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे। ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणितोस। म्हणून पहा, मी तुझवर परकीय लोक आणितो, तुझवर अन्य राष्ट्रातले उग्र पुरुष आणितो। तुझ्या अकलेच्या सौंदर्यावर ते तरवार उपसतील व तुझे तेज भ्रष्ट करीतील। ते तुला गर्तेत उतरितील, भर समुद्रात वध पावणाऱ्यांच्या मृत्यूसारखा तुझा मृत्यू होईल। तू आपल्या वधणाऱ्यासमोर मी देव आहे असे म्हणशील काय? घायाळ करणाऱ्यांच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस। बेसुंती मरतात त्याप्रमाणे तू परदेशियांच्या हस्ते मरशील, हे माझे म्हणणे आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो। पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस। तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस। देवाचा बाग एदेन यात तू होतास। अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते। खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या येथे चालत असे। तुला निर्मिले त्या दिवशी त्यांची योजना झाली। तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास। मी तुझी तशी योजना केली होती। तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास। तू अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत असस। तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती। तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केले। म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले। हे पाखर घालणाऱ्या करुबा, त्या अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे।
तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली। मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पहावा म्हणून त्यांच्या पुढे तुला टाकिले। खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केली, त्यांनी तू आपली पवित्र स्थाने विटाळली म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकील असे मी केले आहे। आणि तुला पाहणाऱ्यांच्या डोळ्या देखत मी पृथ्वीवर तुझी राख रांगोळी केली आहे। राष्ट्रांमध्ये तुझ्या ओळखीचे सर्व तुला पाहून विस्मय पावले आहेत, तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे। तू कायमचा नष्ट झाला आहेस। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, सिदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे। तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा हे सिदोने, मी तुझ्याविरुद्ध आहे व तुझ्यामध्ये मी आपला प्रताप गाजवीन। मी तिला न्यायदंड करीन व तिच्यामध्ये मी पवित्र ठरेन। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। मी तिच्यात मरी पाठवीन, तिच्या रस्त्यावर रक्ताचा सडा घालीन। तिजवर चोहोकडून तरवार चालेल आणि लोक घायाळ होऊन तिच्या ठाई पडतील। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। त्यानंतर इस्रायल घराण्याच्या आसपासच्या द्वेष्ट्यांपैकी कोणी त्यास बोचणारा काटा व टोचणारी नांगी असे उरणार नाही। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायल घराणे ज्या ज्या राष्ट्रात पांगले आहे त्यातून मी त्यास एकवट करीन आणि विधर्मी राष्ट्रांदेखत त्याच्या ठाई पवित्र ठरेन। मग जो देश मी आपला सेवक याकोब यास दिला त्यात ते वस्ती करतील, ते त्यात निर्भय राहतील, ते घरे बांधतील, द्राक्षीचे मळे लावितील आणि त्यांच्या सभोवतालील त्यांच्या द्वेष्ट्यास मी न्यायदंड करीन। तेव्हा ते निर्भयपणे वसतील। मग त्यास समजेल की मी परमेश्वर त्यांचा देव आहे।